बाप रे बाप, डोक्याला ताप असू शकतो. चला एवढं सर्व झालं, आता आपण पुढे चलूया. काल आपण विंड एनर्जी बघितली होती. विंड एनर्जी, वाइंड म्हणायचं नाही बघा त्याला, विंड म्हणायचं. विंड म्हणा, विंड वाइंड म्हणू नका. मग ती विंड येते कायनेटिक एनर्जीने, ती टर्बाईनला आदळते, टर्बाईनच्या कायनेटिक एनर्जीमध्ये बदलते, टर्बाईनची कायनेटिक एनर्जी जनरेटर मधून इलेक्ट्रिसिटी काढते. अशा प्रकारे हे सर्व काम होतं. याच्या नंतर पुढे आपण बघितलं, घरासाठी तुम्हाला जर पवन चक्की बसवायची असेल तर ती 61 मीटर उंच असली पाहिजे, म्हणजे 200 फूट उंच असली पाहिजे जवळपास. हे जवळपास 3 फूट, 3 × 3 × 3 × 6, 3 × 9, 200 फूट म्हणजे लय झालं रे बाबा. 200 फूट म्हणजे काय कमी झालं काही? पाण्याच्या टाकीपेक्षा उंच झालं हो. जरा इंटरनेटचं कनेक्शन थोडं अनस्टेबल असू शकतंय, तर ही 200 फूट असते. इंटरनेट काफी परेशान कर सकता है, जास्त कमी आहे. कसं दाखवायले, लाल दाखवायले का पिवळं दाखवायले रे? माझं माझं लाल दाखवायले का पिवळं दाखवायले? इंटरनेट कसं दाखवायले रे? 98 लाल का पिवळं? लाल दाखवायले, मलाही म्हणाले अनस्टेबल आहे. म्हणून बघूया किती होतंय ते. लय जमना गेलं तर बंद करावं लागेल. एवढं काय, ब्लेडची लेंथ 50 मीटर पाहिजे, कॅपॅसिटी 2000 किलोवॅट साठी, आणि उंची किती पाहिजे? 300 फूट, 200 फूट, 300 फूट, 500 फूट, असं लक्षात ठेवा. ब्लेडची लेंथ 1.5 मीटर और 50 मीटर. अचानकच जास्त झाली बाबा. आणि 50 च्या नंतर 100 मीटर, 2 वेळेस इथून पुढे अनस्टेबल झालं की आपण बंद करायचं. मग मी रेकॉर्ड करून व्हिडिओ टाकतो. त्याच्यानंतर आता विंडची एनर्जी सर्व सांगितलं मी. सोलार एनर्जी, वा वा वा, सूर्यापासून भेटणारी एनर्जी. सूर्यावरती न्यूक्लिअर फ्युजन रिएक्शन होत असते. फ्युजन रिएक्शन मध्ये सूर्यामध्ये असणारे हायड्रोजनचे ऍटम एकमेकामध्ये कंबाईन होऊन हेलियमचे ऍटम तयार करत असतात. आवाज जरा लयच खराब यालाय का? बंद करावं का मग? नेटवर्क जरा खराबच आहे रे बाळांनो. काय करावं, नेटवर्क खराब आहे. फ्युजन रिएक्शन सांगितली की रे बाळा मी. फिजन आणि फ्युजन असं दोन असं आहे का? आपण काय करूया, 1-2 मिनिटं इथून पुढे ट्राय करूया, नंतर मग बंद करूया. कारण का तो पर्याय नाही, कशामुळे व्हायला माहित नाही. 2 मिनिटं फक्त, 2 मिनिटं आपण ट्राय तर करूया, ट्राय तर करूया, ट्राय तर करूया. 2 मिनिटं फ्युजन रिएक्शन तुम्हाला मी सांगितलेले आहे, न्यूक्लिअर फ्युजन आणि फिजन. तर फिजन मध्ये मोठा न्यूक्लियस फुटतो छोट्या छोट्या मध्ये, फ्युजन मध्ये छोटे छोटे एकत्र येऊन मोठा तयार होतो, आणि ह्याच्यात खूप जास्त एनर्जी बाहेर पडते फ्युजन पेक्षा, अति जास्त. इलेक्ट्रिसिटी जनरेटेड फ्रॉम सोलार एनर्जी, म्हणजे सूर्यावरती ह्याच्यामुळे एनर्जी खूप मोठ्या प्रमाणावरती जनरेट होते, आणि तो ती एनर्जी आपल्या पृथ्वीकडे टाकतो. दोन प्रकारे सूर्याच्या एनर्जीला आपल्याला इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट करता येतं. एक सोलार फोटोवोल्टेक सेल, दुसरं सोलार थर्मल पॉवर प्लांट. पहिल्यांदा आपण सोलार फोटोवोल्टेक सेल बघूया. सूर्याची एनर्जी ज्यावेळेस सोलार सेलवर पडते त्यावेळेस त्याच्यामध्ये फोटोवोल्टेक इफेक्ट काम करतो. ह्या इफेक्टचं काम असतं सूर्याच्या एनर्जीला इलेक्ट्रिसिटीमध्ये कन्वर्ट करणे. तो फोटोवोल्टेक इफेक्टमुळे सूर्याच्या एनर्जीपासून डायरेक्ट करंट इलेक्ट्रिक पॉवर तयार होते. कोणता इफेक्ट? फोटोवोल्टेक इफेक्ट, फोटोवोल्टेक इफेक्ट. तर एक सिलिकॉनची सोलार सेल, तिचा एरिया 1 सेंटीमीटर स्क्वेअर असेल. 1 सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजे असं 1 सेंटीमीटर, असं 1 सेंटीमीटर, असं असं चौकडून 1 सेंटीमीटर. जर तिचा एरिया 1 सेंटीमीटर स्क्वेअर असेल तर तिची कॅपॅसिटी 30 मिली अँपिअरची असते. म्हणजे तिच्यामध्ये करंट 30 मिली म्हणजे 10⁻³ अँपिअर तयार होतो.
आणि ती 0.5 व्होल्टचं पोटेन्शियल डिफरन्स तयार करू शकते. 1 सेंटीमीटर स्क्वेअरची सोलार सेल 30 मिली अँपिअरचा करंट तयार करते आणि 0.5 व्होल्ट एवढं वोल्टेज तयार करते. पोटेन्शियल डिफरंट क्रिएट्स डज नॉट डिपेंड ऑन एरिया हे एक माहीत असू द्या. 1 सेंटीमीटर स्क्वेअरच्या ऐवजी 2 सेंटीमीटर स्क्वेअरची जर सेल घेतली तर करंट वाढतो पण पोटेन्शियल डिफरन्स वाढत नसतो. एफिशियन्सी ऑफ गुड सोलार सेल इज 15%. म्हणजे याचा अर्थ जर सूर्याची 100 जूल एनर्जी ह्या सोलार सेलवर पडली तर ती फक्त ह्याच्यातून 15% इलेक्ट्रिकल एनर्जी तयार करू शकते. बाकीची सर्व एनर्जी ती वेस्ट करते, वेस्ट होतय, पूर्ण एनर्जी वेस्ट होते. ज्यांना बरं आता मला सांगा आवाजामध्ये किती जणांना अडचणी आल्या? यस नो एवढंच पाठवा. आवाजामध्ये अडचणी आल्या चला मॅक्झिमम लोक नो म्हणत आहेत. ज्यांना अडचण येत आहे त्यांनी काय करा, बंद करा लेक्चर. मी त्यांना रेकॉर्डेड लेक्चर पाठवतो, ठीक आहे, युट्यूबवरती. युट्यूबवर जाऊन पाहायचं. तर आता मग आता आपल्याला काय, 1 सेंटीमीटर स्क्वेअर ची वोल्टेज सोलार सेल म्हटलं की तिच्यापासून 0.5 व्होल्टेजचं डिफरन्स पोटेन्शियल डिफरन्स तयार होतंय आणि किती मिली अँपिअर, 30 मिली अँपिअरचा करंट तयार होतो. जर आपण 2 सेल सिरीज मध्ये लावल्या, आता तुम्हाला माहिती आहे सिरीज मध्ये काय होतंय, कुणाची बेरीज होते, करंटची बेरीज होते का व्होल्टेजची, करंटची बेरीज होते का व्होल्टेजची बेरीज होते सांगा बरं. करंटची बेरीज होते का व्होल्टेजची, व्होल्टेजची बेरीज होते. तुम्हाला झाले ना रे बेटा इलेक्ट्रिसिटी मध्ये, हा राईट. मग टोटल पोटेन्शियल डिफरन्स, संडेला एक्झाम ह्याच चॅप्टरवर राहील ग्रीन एनर्जी, जेवढा शिकवण होईल तेवढा. मग याच्या अक्रॉस 0.5 व्होल्टेज डिफरन्स, याच्या अक्रॉस 0.5 व्होल्टेज डिफरन्स, तर टोटलच्या अक्रॉस किती होणार रे, 0.5 प्लस 0.5, 1 व्होल्ट. सो सोलार सेल सिरीज मध्ये लावल्या की व्होल्टेजची बेरीज होते पण करंट तेवढाच राहतो, 30 मिली अँपिअरच. पण तेच जर सोलार सेल पॅरल मध्ये लावले, अशा पॅरल मध्ये ही एक सेल, ही एक सेल, तर व्होल्टेज तेवढंच राहते, 0.5 आहे याच्या अक्रॉस, याच्या अक्रॉस पण 0.5 आहे. त्याला आपण असे, हे बघा खाली काढले ना असं, त्याला असंही काढू शकतो आपण. व्होल्टेज टोटलच्या अक्रॉस पण 0.5 राहते, हे व्ही इज इक्वल टू व्ही 1 प्लस व्ही 2. पण करंटची मात्र बेरीज होते. कशी बेरीज होते बघा, हे ऍक्च्युली समजण्यासाठी मी जर असं करतो, बघा ही आणि ही, ह्या 2 सेल सिरीज मध्ये आहेत, हे असं, ह्या 2 सेल सिरीज मध्ये आहेत, सॉरी सिरीज नाही रे बाबा, उद्या क्लास नाही बाळा, पॅरल मध्ये आहेत. तर याच्यामधून 30 मिली अँपिअर, याच्यामधून 30 मिली अँपिअर असे 2 करंट निघाले, ते दोघे इथं मिसळतात आणि इथून किती बाहेर पडेल सांगा बरं करंट, सांगा बरं 30 आणि 30 किती पडेल बाहेर, 60, हे का नाही, दोघांची बेरीज होईल ना, 60 मिली अँपिअरचा करंट. चॅप्टर ऑफ संडे पेपर, संडेला पेपर असणार टुवर्ड्स ग्रीन एनर्जी, टुवर्ड्स ग्रीन एनर्जी हा चॅप्टर राहणार, ठीक आहे, ओके. सो 60 मिली अँपिअर, ह्याच्यामधून 60 मिली अँपिअरचा करंट बाहेर पडतो. त्याच्यानंतर नेक्स्ट, तर आता इथं बघा सिरीज मध्ये सेल कशा लावतात, असेही लावलं तरी सिरीज मध्येच झालं, ते असंही लावलं तर सिरीज मध्येच झालं. बघा पॅरल मध्ये बघा असं लावतात, सिरीज आणि पॅरलचं कॉम्बिनेशन कसं, बघा हे सिरीज, हे सिरीज, पण हे दोघे एकमेकाला पॅरल, हे आणि हे एकमेकाला पॅरल.
सीरीज आणि पॅरलल कॉम्बिनेशन कळलं कसं असतंय ते? सोपं आहे रे, रेजिस्टन्स असते ना तुमचा, तुम्ही इथं रेजिस्टन्स असल्यावर असं लावता हे बघा काय असतं रे, फक्त सेल असली की डबळ काढायचं, आणखीन काय. सिरीज मध्ये, अरे सिरीज मध्ये रेजिस्टन्स तुम्हाला झाले ना, हा मला सांगा बरं, जाऊ द्या बाकी सोडून द्या. कळलं नाही कसं म्हणता रे बाळांनो, कसं कळत नाही रे पिल्ल्यांनो, रेजिस्टन्स झाले रे बाळ्या. तुम्हाला सांग बरं जरा अभि, हे दोन रेजिस्टन्स पिल्ल्या, हे दोन रेजिस्टन्स एकमेकाला कसे आहेत सांग बरं. कॉम्बिनेशन कळलं नाही का सांग जरा पटपट सांग, तुम्हाला आता वेळ नको लावू, सांग रे बाळ्या सिरीज. अरे अभिजीत तू सांग रे पिल्ल्या जरा आधी, अभि तू पटापट सांग सिरीज. हे सिरीज आहे कळलं का रे पाळ्या, हे सिरीज अभि हे सिरीज आहे का नाही एवढं सांग. हे कळलं मग आता सेल फक्त ह्याच्या ह्याच्याऐवजी असं केलं, असं केलं म्हणजे त्या रेजिस्टन्सला काढून टाकलं आणि असं केलं तर हे सिरीज नाही का मग. कळलं हे सांग लवकर बाळा, कळलं का? कॉम्बिनेशन म्हणजे ते हा शेवटचं बरं, जाऊ चला आता हे सांग. हो हो हो, कॉम्बिनेशन म्हणजे हेच म्हणतोस की हे शेवटचं, हे शेवटचं, हेच म्हणालास का? बर चला ते सांगतो. चलो रे सजनवा, हम तो को बताएंगे. चलो एक दोन तीन मला सांग, हे असे रेजिस्टन्स लावता तुम्ही, हे दोन सिरीज मध्ये झाले हे कळलं, मग फक्त मी काय केलं? हे काय केलं मी इथं फक्त एक डबडं लावलं. ह्या दोन सिरीज मध्ये आहेत सेल, कळलं तर यस म्हणत जाय पटपट. ह्या दोन सिरीज मध्ये येतात बर, ह्या निळ्या दोघी, ह्या निळ्या दोघी, ह्या निळ्या दोघी पण एकमेकीला सिरीज मध्ये येतात, कळलं का सांग? बरोबर बरोबर. पण आता हे ह्याची मिळून एक सेल होईल कोणती तरी, हिची मिळून पण एक इक्विवेलंट सेल होईल. जर ह्या दोघांना मी जोडलं तर हे वरचं एक आणि दुसरं, हे एक आणि दोन एकमेकाला कसे सिरीज दिसत का पॅरलल? पॅरलल आहेत. तसंच आणखीन मी खाली काढलं, ह्या खाली दोन काढल्या, ही हिरवी आणि ही एक हिरवी, ह्या कशा आहेत सांग? सिरीज आहेत. आणि तिला पुन्हा मी इथं जोडलं कि मग ही एक कॉम्बिनेशन, हे एक कॉम्बिनेशन, हे तिघ एकमेकाला कसे झाले? पॅरलल झाले का नाही? झालं. मग ह्याला तुम्ही काय करू शकता? ह्या दोघांची बेरीज करून एक लिहा काहीतरी. हे बघा, हे ए आणि बी ह्या दोघांपासून एकच सेल तयार होईल कोणती तरी इक्विवेलंट सेल. तसंच सी आणि डी पासून एक होईल, ई आणि एफ पासून एक होईल. ए बी मिळून केलं, सी आणि डी मिळून केलं, हे तसंच ई आणि एफ मिळून केलं, हे झालं पॅरल मध्ये. ठीक आहे, असं आहे ते. झालं कळलं का? मग आता बघा हे कसं आहे. आता हे जरा कळत नाही, हे एक सोलार पॅनल आहे, हे जे दिसतंय ते 36 सोलार सेल, 36 सोलार सेल पासून सोलार पॅनल बनवलाय. आता ते कसा बनवलाय बघा, ह्या सर्व सोलार सेल तुम्हाला पॅरलल वाटत असतील पण त्या पॅरलल नाहीत. हे बघा, हे कन्सेप्ट लक्षात घ्या, पॅरलल नाहीत त्या. सांगतो कसं पॅरलल नाहीत ते, त्या सिरीज मध्ये कसं काय बघा, ते कसं आहे नीट बघा. हे
समजा हे एक सहा सेल आहेत, इकडे आहे मायनस, इकडे आहे प्लस असं टर्मिनल आहे का नाही, बॅटरीचं टर्मिनल असं लावलं. मग ह्या सर्व सहा जणी कशा आहेत सांगा बरं, सहा जणी कशा आहेत, पॅरलल का सिरीज? सिरीज मध्ये आहेत. पण मी काय केलं बघा, नीट लक्ष द्या. समजा मी इथून वाकवलं, यांना मी इथून वाकवलं, म्हणजे कसं, हे मायनसला मायनस, ही पहिली सेल, ही दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, सहावी. मग बघा, ही पहिली मी गोल काढतो रे, आता सेलला गोल काढतो समजून घ्याव, एक, ही दुसरी सेल, आणि इथून असं 90 डिग्रीनं खाली वाकवलं मी, तर ही तिसरी सेल, ही चौथी सेल, ही पाचवी सेल, आणि ही सहावी सेल, आणि हे खाली, असं येईल का नाही, असं येईल का रे? आणि हे तर प्लस येईल का ह्याला वाकवल्यावर, होईल का नाही? तरी पण हे सिरीज आहे का पॅरल आहे सांगा? सिरीजच आहे, फक्त वायर मी वाकवलेत, कनेक्शन थोडेच बदललेत, कनेक्शन नाही बदलले. आता मी काय केलं, आता मी काय केलो, आता मी इथून वाकवतो, हे बघा इथून तिसरीपासून, तिसरीपासून जर वाकवलं तर हे असं होईल का रे? बघा बरं, जरा कळलं का रे? हे असं होईल का नाही? मग पुन्हा मी काय केलं, ह्या पाचवी पासून वाकवलं, म्हणजे हे जणू काय असं आहे बघा, काहीच नाही, ही एक मोत्याची माळ आहे समजा रे, कशाला एवढं डोक्याला ताप घेलो, त्याच्यावर मोती आहेत, सोलार सेल म्हणजे असे मोती आहेत, सोलार, हा सिरीज मध्ये तुम्हाला कळलं असेल, सोलार सेल म्हणजे मोती आहेत, आहे का नाही? इकडं आहे मायनस आणि इकडं आहे प्लस, आहे का नाही? हे सिरीज मध्ये आहेत का पॅरल मध्ये आहेत मोती सांगा बरं जरा. सिरीज मध्ये. मग ह्या माळीला मी काय केलं, ह्या माळीला काय केलं बघा, अस 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 करून असं केलं, म्हणजे इथं मायनस, इथं प्लस, करता येते का नाही असं? काय कनेक्शन बदलायची गरज आहे का? फक्त माळ अशी वाकवली, वाकडी तिकडी करून ठेवली. अरे कळलं ना? आणि मग झालं ह्याच्यावरचे ह्या सेल, आता ह्या सेल दिसायलाच मोप एका खाली एक, पण त्या काही पॅरल आहेत का? पॅरल दिसलं म्हणजे पॅरल नसतंय, सिरीजच आहे का नाही? कळलं मग? मग ह्या सर्व सिरीज मध्ये आहेत बरं का, ह्या सिरीज मध्ये, ह्याला सोलार पॅनल म्हणतात. आता एक सोलार सेल अशी आहे, तर ह्या सोलार सेल ज्यावेळेस आपण अशा एकत्र करतो, ठीक आहे, तर हे सोलार पॅनल, मग सॉरी मॉड्यूल, हे झाला मॉड्यूल. हे झालं मॉड्यूल, सेल, सेलला सिरीज मध्ये बसवलं, हे असं सिरीज मध्ये आहेत बरं का, ह्याशा वाटतात त्या पॅरल, पण ती एकच वायर गेले सर्वांमधून. हे इथं काहीतरी काहीतरी मायनस प्लस आणि मायनस काढलं असतंय, सिरीज मध्ये आहेत एवढंच लक्षात घ्या. ह्याला म्हणतात मॉड्यूल, ज्याच्यामध्ये सेल सिरीज मध्ये आहेत. मग असे मॉड्यूल्स एका बाजूला एक, एका बाजूला एक ठेवले, आणि त्यांच्यामधून एकच वायर असं काढलं, असं घातलं, असं काढलं, असं घातलं, असं काढलं, हे सिरीजच होतं का नाही? अरे असं घालून असं काढल्यावर हे सिरीज होते का नाही? याच्यावर एवढं सांगा. सिरीज. आणि आता ह्यांना काय केलं, एका खाली एक पॅरल मध्ये लावलं, मॉड्यूल सिरीज मध्ये लावले की स्ट्रिंग तयार होते, आणि ह्या दोन स्ट्रिंग, ही बघा, ही एक मॉड्यूल आहे
आणि हे दुसरं मॉड्यूल आहे. ठीक आहे. सॉरी, ही एक स्ट्रिंग आहे, दुसरी स्ट्रिंग. स्ट्रिंग्सला पॅरल मध्ये लावलं की एक अरे तयार होतं, एवढंच लक्षात घ्या. सेलला सिरीज मध्येच लावायचंय, मॉड्यूलला पण सिरीज मध्ये लावायचंय, परंतु स्ट्रिंगला पॅरल लावलं की अरे तयार होतो. सो तुमचं जे कॉम्बिनेशन आहे, सेल मॉड्यूल अरे, सेलला सिरीज मध्ये स्ट्रिंग राहिली रे बाबा, सेल मॉड्यूल स्ट्रिंग अरे, सेलला सिरीज मध्ये लावलं की मॉड्यूल, मॉड्यूलला सिरीज मध्ये लावलं की स्ट्रिंग, पण स्ट्रिंगला कसं लावायचं, पॅरल मध्ये लावलं की अरे. काय खाली लिहिलंय की सेल मॉड्यूल स्ट्रिंग अरे. अरे म्हणजे काहीच नाही, अरे म्हणजे अरे कशाला म्हणतात आता, एखाद्या गोष्टीचं अरे म्हणजे असं अरेंज करून ठेवणे एखाद्या गोष्टीला. आता फुलाच्या भोवती पाकळ्या कशा ठेवल्या असतात त्याला अरेच म्हणायचं, अरे म्हणजे अरेंजमेंट. तर आता आपल्याला काय करायचंय, असा एक क्वेश्चन येऊ शकतो ह्याच्यावरती छोटासा, फिजिक्स सारखं नाही पण थोडस येते. काय येते, प्रोड्यूस 9 एम्पेअर अँड 72 व्होल्ट इलेक्ट्रिसिटी बाय अरेंजिंग अरेज इच ऑफ 3 एम्पेअर अँड 18 व्होल्ट. तुमच्याकडं आता कसं असतं, तुम्हाला ना एक एक सेल दिलेली नसते, तुमच्याकडं डायरेक्ट आरे दिलेलं असतं. आता घरामध्ये तुम्हाला किती इलेक्ट्रिसिटी लागायला आहे त्याच्यावरून हे करायचं असते. तर हे आता सेल नाही, असे बऱ्याच सेल एकत्र करून आरे बनवलाय. मग आता हा आरे आहे समजायचं. आणि सेलची तर कॅपॅसिटी काय होती बाबा, 0.5 व्होल्ट आणि 30 मिली अँपियर. पण त्यांना एकत्र करून 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 आरे तयार केलाय, आणि ह्या आरेची कॅपॅसिटी आहे 3 अँपियर आणि 18 व्होल्ट. आता आपल्याला 9 अँपियर तयार करायचं. किती? 9 अँपियर. म्हणजे 9 अँपियर म्हणजे आपल्याकडे एका आरेकडे 3 अँपियरची कॅपॅसिटी आहे, मग त्याला 9 अँपियर करंट वाढवायचा आहे म्हणल्यावर आपल्याला अरेंजमेंट कशी करावं लागेल, सिरीज मध्ये का पॅरल मध्ये, करंट वाढवण्यासाठी. बोला की करंट वाढवायचा आहे तर पॅरल, आणि आपल्या एका आरेकडे 18 व्होल्टची कॅपॅसिटी आहे, 18 व्होल्टची कॅपॅसिटी आहे, तर आपल्याला पाहिजे 72 व्होल्ट. 18 72 व्होल्ट करण्यासाठी आपल्याला सिरीज मध्ये जोडावं लागेल का पॅरल मध्ये, पॅरल मध्ये जोडावं लागेल. मग मी काय करतो, असे आरे व्होल्टेज म्हटलं की सिरीज, करंट म्हटलं की पॅरल, पॅरल करंट जर वाढवायचा म्हटलं तर. मग व्होल्टेज किती, एकाचा 18 आहे पण आपल्याला 72 पाहिजे, 18 × 72 म्हणजे असे 14 जण लावा लागतील एकाच्या पुढे एक. ह्याचा 18 व्होल्ट, ह्या आरेच, हे आरे बरं का, सेल नाही. आता आरेला पण सेल सारखंच दाखवूया आपण. ह्याचा 18 व्होल्ट, ह्याचा 18 व्होल्ट आणि ह्याचा 18 व्होल्ट. अशा 4 जणांचा 18 18 18 म्हणून 18 × 72 18 × 72 झालं बघा. 18 × 72 झालं का नाही रे, अरे कळलं का नाही सांगा एकदा. परंतु आता आपल्याला हे तर झालं व्होल्टेज, पण करंट वाढवावं लागेल की. मग ह्याला एक आपण काय म्हणायचं, आता ही एक अरेंजमेंट झाली, पण असल्या अरेंजमेंट 3 घ्याव्या लागतील, कारण करंट पण तिप्पट करायचा आहे. कारण ह्यांना जर सिरीज मध्ये अरेंज केलं तर करंट वाढणार आहे का, नाही, फक्त व्होल्टेज वाढलं. 18 × 18 18 × 36 18 × 54 18 × 72 72 व्होल्टेज झालं, पण करंट, आता अरे आपण सिरीज मध्ये लावले रे बाळ्या, काय करावून काय नाही ह्या लोकायला रे बाबा. अरे बाबा गोष्ट आता ह्याच्यावर मी काय बोलू शकत नाही, एवढंच आहे. म्हणजे आता काय असा प्रश्न विचारल्यावर खरंच सांगणं अवघड आहे बाबा. म्हणजे जगामध्ये सिरीज मध्ये लावलं, काही सिरीज मध्ये लावलं की मॉड्यूलच येईल का, म्हणजे सिरीज मध्ये बासऱ्या लावल्या तरी मॉड्यूलच म्हणणार का त्याला तू. अरे तात्या ह्याच्यामध्ये सेल लावल्यात, कसं सांगू देवा रे देवा. पंढरपूरच्या वाऱ्या करतो आता मी, थांब जरा इकडे बघ, सेल लावल्या सिरीज मध्ये, ठीक आहे, सेल सिरीज मध्ये लावल्या,
त्याच्यापासून काय तयार झाला, मॉड्यूल. असले मॉड्यूल सिरीज मध्ये लावले, अनेक मॉड्यूल सिरीज मध्ये, हे बघा हे मॉड्यूल आहे, असले अनेक मॉड्यूल सिरीज मध्ये लावले. हे मॉड्यूल वन, हे मॉड्यूल टू, हे मॉड्यूल थ्री, असले अनेक मॉड्यूल सिरीज मध्ये लावले. काय तयार झालं, एवढ्याच मिळून काय तयार झालं रे पिल्या, सांगा तो तेवढं तरी सांग मला काय तयार झालं ते, पटपट सांग बर. होऊ शकतंय कन्फ्यूज तुम्ही असे होता, जबरदस्त. चला काय टेन्शन नाही, तू सांग तरी, उत्तर तरी दे, उत्तर दे रे पडल्या. तुझं नाव मी घेत नाही, टेन्शन घेऊ नको, मला तेवढं कळतंय. मॉड्यूल आता, अरे बाळ्या, मॉड्यूलला जर सिरीज मध्ये लावलं तर सिरीज काय तयार होते, अरे कसं म्हणतो जरा बघून घे की एकदा, काय तयार होते, स्ट्रिंग तयार होते. आपलं विसरच नाही, सी एम एस ए असं आहे, सेल पासून मॉड्यूल, मॉड्यूल पासून स्ट्रिंग. मग आता मॉड्यूल झालं, आता ही तयार झाली एक स्ट्रिंग. मग अशा स्ट्रिंग आपण कशा लावा लागतात सांगा, आता तुम्हीच बोला, अशा स्ट्रिंग कशा लावायच्या. अशा स्ट्रिंग पॅरल मध्ये लावायच्या, ही एक स्ट्रिंग. आणि ही तिसरी स्ट्रिंग, ठीक आहे ना बाबा. नो, आता ह्याला मी जरा छोट करतो ना, काय करायचं एवढं मोठं ठेवण्याला. आयशा, आता मला सांग तू, हे पॅरल मध्ये लावले असे, तीन तीन स्ट्रिंग पॅरल मध्ये लावल्या, वन टू थ्री, तीन स्ट्रिंग पॅरल मध्ये लावल्या, तर ह्या सर्वांचं मिळून काय तयार झालं रे. आता हे जे तयार झालं ते काय झालं, तू आधी सांग काय तयार झालं आता हे, अरे काय तयार झाला, अरे. आता हा तयार झाला अरे. मग ह्या एवढ्या अरेला मी असं प्रत्येक वेळेस काढव काही गरजेचं नाही. आता ह्या अरेला मी, ह्या अरेला पुन्हा सिरीज मध्ये लावू शकत नाही, असला एक अरे. आता ह्याला आणखीन छोट करतो, उगा आपल्याकडे कसं आहे, टेक्नॉलॉजी आहे म्हणून बरं आहे. बघा हे एक अरे, ह्याला आणखीन छोट करतो, मधलं दिसो नाही दिसो काय फरक पडतंय, ही एक अरे. तसा दुसरा अरे, तसा तिसरा आरे. आता मला सांग बाळ्या, हे आरे जर सिरीज मध्ये लावले तर तू म्हणशील का आता ह्याला स्ट्रिंग, आता ह्याला स्ट्रिंग म्हणशील का, ह्याला स्ट्रिंग म्हणशील का सांग. आता समजलं, ठीक आहे. पण तुला जे डाऊट पडला होता ते काही खराब नव्हता, एकदम फालतू नव्हता, हा डाऊट पडू शकतो, कारण कुठं काय सिरीज मध्ये आहे असं नाही बाळा. नो, इकडे बघा, म्हणजे हे कसा, ह्याला छोटासा डाऊट कसा झाला, सेल एकत्र आल्या की ऑर्गॅनिझम होतो, ऑर्गॅनिझम होतो किंवा आपण काय म्हणूया, ह्याला माणूस बनतो म्हणूया, है का नाही. सेल एकत्र आल्या की आपण काय म्हणूया, ह्याला हे माणूस बनला, माणूस, है का नाही. सेल एकत्र आल्या की माणूस, हो बाबा टिश्यू होतोय बरं, ठीक आहे बाबा टिश्यू, हो गमा, हो टिश्यू, बरं गमा, बरं गमा, हुशार हुशार, मी जरा डायरेक्ट घेतलं, तू डिटेल. सेल एकत्र आले की टिश्यू, आणि आपण असं म्हणलं की टिश्यू सिरीज मध्ये जोडल्या की ऑर्गन होतो असं समजा, जे काय असेल, किंवा अॅनिमल तयार होतो सोडून द्या. म्हणजे सेल पॅरल मध्ये जोडल्या की टिश्यू, आणि टिश्यू सिरीज मध्ये जोडल्या, हा मीटिंग रिजॉईन करावं लागतं आज, टिश्यू सिरीज मध्ये जोडल्या की काय रे बाबा, ऑर्गॅनिझम तयार होतो, म्हणजे माणूस तयार होतो असं म्हणे. त्याने मग काय लक्षात ठेवलं, पॅरल म्हणलं की टिश्यू, सिरीज म्हणलं की ऑर्गॅनिझम. मग मी काय केलं, असे ऑर्गॅनिझम पॅरल मध्ये जोडले. मग त्याने एकच लक्षात ठेवले, पॅरल म्हटलं हे एक ऑर्गॅनिझम आहे, हे एक ऑर्गॅनिझम आहे, हे एक ऑर्गॅनिझम आहे, ऑर्गॅनिझम पॅरल मध्ये जोडले की टिश्यू, म्हणजे पॅरल म्हणलं की टिश्यू, पॅरल म्हणलं की टिश्यू. मग त्याने एकच म्हणाले, ऑर्गॅनिझम पॅरल मध्ये जोडले, ते म्हणलं सर मग ही तर टिश्यू व्हायला पाहिजे, असं नाही ना,
असं नाही ना. आता ऑर्गॅनिझम ऑर्गॅनिझम आला आपल्याकडं, त्याला पॅरल जोडा काही जोडा कसंही करा, ते थोडंच पुन्हा टिश्यू मध्ये जाणार आहे. पण मला वाटतं हे पण कळलं असेल, हे एक आरे जे आहे ना, त्याला मी येतं असं दाखवलं बघ. मग आता हे एका आरेला मी बघा, आता असे तीन आरे जोडले, मग हे एका आरेची ताकद किती किती वोल्टची आहे, नाही असे चार जोडावं लागले, कारण आपलं एकूण एका आरेची पोटेन्शियल डिफरन्सची ताकद किती आहे, 18 व्होल्ट. हे पण 18 व्होल्ट, हे पण 18 व्होल्ट, आपल्याला 72 पाहिजे ना, म्हणजे आणखीन एक घ्यावं लागेल, आणखीन एक असा आरे. मग मी हे एवढं जास्त काढण्यापेक्षा काय केलं माहितीये का बाळांनो, हे एवढं कशाला काढून दाखवायचं म्हटलं मी. मग मी काय केलं, ह्या आरेला असं थोडंच प्रतिकूळच आपल्याला काढणं होतं. मग मी काय म्हणलं, अरे ह्या आरेलाच मी सेल सारखं काढतो, डोक्याला ताप घेऊ नका. मग हा झाला एक आरे, हा झाला दुसरा आरे, हा झाला तिसरा आरे. ह्या सेल थोड्याच आहेत, ह्या आरे आहेत. मग त्याला काय वाटलं, सिरीज मध्ये जोडलं, सेल सिरीज मध्ये जोडल्यावर तर मॉड्यूल तयार झालं, किंवा स्ट्रिंग काहीतरी जे काय असेल, मग ही स्ट्रिंग असायला पाहिजे. अरे नाही, स्ट्रिंग तर कुठंच गेली, हे बघ मध्येच निघून गेली ती, असं आहे ना. मग हे आरे आता सिरीज मध्ये जोडले म्हणून हे काय स्ट्रिंग तयार झाली म्हणता का रे, ही स्ट्रिंग झाली का सांगा, येस ऑर नो. नो, ठीक आहे आता कळलं. मग हे 18 18 18 असं 72 झालं टोटल वोल्टेज, हा 18 18 18 म्हटलं तर 72 झाला का नाही ह्यांच्या अक्रॉस, परंतु करंट मात्र 3 एम्पियरची कॅपॅसिटी आहे, इथून पण 3 एम्पियर्स पुढे येणार, इथून पण 3 एम्पियर्स पुढे येणार, मग 3 एम्पियर्स करंट वाढला का नाही, फक्त वोल्टेज वाढलं, एवढं कळलं का रे. वोल्टेज 72 झालं पण करंट 3 हा, एकाची कॅपॅसिटी 3च राहिली, आपल्याला 9 एम्पियरचा करंट पाहिजे. मग सिरीज मध्ये किती जोडलं तर करंट वाढणार आहे का, सिरीज मध्ये किती जोडलं तर वाढणार आहे का, नाही. करंट वाढण्यासाठी कसं जोडावं लागतंय सांगा, पॅरल मध्ये. मग मी असाच एक आणखीन अरेंजमेंट घेणार आणि त्याला असं जोडणार. आता ह्या दोघांचं किती होणार, आता मी ह्याला असं जोडलं बघा, हे 3 एम्पियर, ह्याच्यातून 3 एम्पियर, 3 आणि 3 6 एम्पियर झालं बघा, हे 3 एम्पियर, ह्याच्यातून 3 एम्पियर, 3 आणि 3 6 झालंय का नाही. पण आपल्याला 9 पाहिजे म्हणून मला आणखीन एक असं करावं लागेल का नाही, आणखीन एक असं जोडावं लागेल इथं. शाबास साबास हुसार झाले रे बाबा पोरू. असं 3 एम्पियर 3 एम्पियर 3 एम्पियर, एकूण 9 एम्पियर येलं बाहेर, आणि 72 व्होल्ट. कसं करायचं कळलं, मग उत्तर कसं लिहायचं, असे 4 आरे सिरीज मध्ये घ्या आणि त्यांना 3 वेळेस पॅरल मध्ये जोडा. ऐसन है इसका आंसर, समझे बबुआ. अरे बबुआ समझे. पहिल्यांदा मला चॅप्टर पुढे नेऊ द्या, मग ह्याच्यावरती आणखीन एखादा क्वेश्चन घेतो मी, ठीक आहे. हे सध्या तरी कळला ना हा क्वेश्चन कसं केलं ते, मग आता ह्याच्यावरती एक आणखीन घेतो. बट 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 सध्या मला एकदा चॅप्टरचं होऊ द्या, जरा चॅप्टर संपू द्या हे, कारण उद्या एक्झामला आहे ना. चलो रिजॉईन करायचं, हा रिजॉईन करायचं संपल्यावर, कितनी बार बताऊ यार. चलो, सोलार सेल आपण जर घरामध्ये लावली, घराच्या वर बर काय, घरामध्ये नसते लावायची सोलार सेल, सोलारचा अर्थ तिला सूर्य पडला पाहिजे. आज होते चॅप्टर कम्प्लीट. सोलार सेल पासून डीसी करंट भेटतो, डीसी, हे बघा डीसी, डीसी करंटला इन्व्हर्टर मधून टाकलं की त्याला एसी करते, इन्व्हर्टरचं कामच असतं, एसीला डीसी करा, डीसीला एसी करा. पण ती लो व्होल्टेजची डीसी असते, एसी असते, हाय व्होल्टेज करण्यासाठी ट्रान्सफॉर्मर असते, हे डीपी असते का नाही, आपण म्हणतो का नाही डीपी आहे रे बाबा, त्या डीपी म्हणजे ट्रान्सफॉर्मर असते, ते लो व्होल्टेजला हाय व्होल्टेज मध्ये कन्वर्ट करतंय.
म्हणजे पहिल्यांदा सोलार सेल, त्याच्यापासून डीसी भेटली, पण डीसी आपल्या घरात चालत नाही, एसी लागते आपल्याला अल्टरनेटिंग करंट, म्हणून इन्व्हर्टरनं त्याला एसी केलं, पण कमी वोल्टेजचं आहे, 100 व्होल्टेज असेल, पण आपल्याला 220-230 व्होल्टेज लागतात, पण ट्रान्सफॉर्मरनं 230 व्होल्टेज केलं किंवा 220 व्होल्टेज केलं, आणि मग आपल्या घरातल्या टीव्हीला जोडलं, फ्रीजला जोडलं, हे चाललं. कळलं का काय काय झालं हे? यस ऑर नो? पण तुम्ही म्हणताल सर घरामध्ये डीपी आणायचा का, ते घरासाठी पण असते, छोटे ट्रान्सफॉर्मर असतात बाळा, नो असं काही नाही की मोठेच. मग आता कन्वर्जन ऑफ एनर्जी जनरेटेड बाय सेल्स टू एसी फॉर्म बाय युझिंग इन्व्हर्टर, ठीक आहे हे झालं. आता हे बघा, स्कीमॅटिक ऑफ सोलार फोटोवोल्टेक स्टेशन. सोलार फोटोवोल्टेक स्टेशन कसं असते बघा, हे बघा, हे आरे सोलार आरे, 1, 2, 3, 4, 5, 6 सिरीज आणि पॅरल मध्ये जोडलेत हे सोलार आरे, जेणेकरून आपल्याला रिक्वायर्ड अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी तयार होते. मग इथे इन्व्हर्टर असते आणि ट्रान्सफॉर्मर असते. इन्व्हर्टर काय करते, डीसी, कारण ह्याच्यामधून बघा, हे सोलार सूर्याच्या एनर्जीला हे डीसी मध्ये कन्व्हर्ट करते, डीसी डीसी डायरेक्ट करंट. मग डीसी इथं इन्व्हर्टर मध्ये घालून त्याला एसी मध्ये कन्व्हर्ट करतात, आणि एसीला ट्रान्सफॉर्मर मध्ये घालून त्याची ताकद वाढवत, म्हणजे त्याचं वोल्टेज वाढवतात. वोल्टेज वाढलं की मग हे खांब आहे द्वारे आपल्या गावाकडे येते, गावामध्ये लावायची टीव्ही, डिडिंग 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 डिडिंग, पावसाळ्यामध्ये चलत नाही, बसा बोंबलत. चला, ऍडव्हान्टेजेस, पोल्युशन होत नाही, अतिशय छान. लिमिटेशन, जनरेटेड ओनली ड्युरिंग डे, दिवसालाच काम करते. डज नॉट वर्क इन रेनी सीझन, ढगाळ वातावरणामध्ये काम करत नाही, क्लाउडी कंडिशन मध्ये पण काम करत नाही. इलेक्ट्रिक पॉवर बाय सोलार सेल इज डीसी, पण आपल्याला एसी लागते. गोष्टी कळल्या? कळल्या का रे? अरे सोलार पॉवर प्लांट च कळलं का रे? यस. आता सोलार बघा, मी काय म्हणलं, सूर्याची एनर्जी, सोलार एनर्जी दोन प्रकारे इलेक्ट्रिसिटी मध्ये कन्वर्ट करता येते. एक सोलार फोटोवोल्टेक सेल, दुसरं सोलार थर्मल पॉवर प्लांट. आता रिपीट मी करू शकत नाही, वेळ कमी आहे. इंटरनेट ह्याच्यावर टाकतो मी, कशावर टाकतो मी, युट्यूबवर टाकतो, तिथं बघून घ्या, कारण आता चॅप्टर संपणं गरजेचं आहे आजच्या दिवसात, नाही तर उगच थोडक राहते. ठीक आहे, सोलार खरंच मला माहिती आहे, रिपीट करायलाच पाहिजे कारण जरा जास्त झालंय, पण आता प्लीज थोडं समजून घ्या. सोलार फोटोवोल्टेक सेल आणि सोलार थर्मल पॉवर प्लांट. आता सोलार थर्मल पॉवर प्लांट कसं काम करते बघा, हे अशा ट्यूब असतात, तुम्ही बघितलं असेल आपल्या घराच्या वर पण असते, रिजॉईन करा बरं का क्लास, घराच्या वर पण असतात बघा, ह्याच्या ह्या अशा ट्यूब असतात. ह्या ट्यूब मी काय करतो, बंद करून चालू करतो, मीटिंग जॉईन करा, मीटिंग जॉईन करा रे.